पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायतीवर चेअरमन अभिजित पाटील गटाचे वर्चस्व। पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत ग्रामपंचायतीवरती अभिजित पाटील यांच्या गटाचा विजय झालेला आहे। त्यामध्ये अभिजित पाटील गटाचे वर्चस्व असल्याचे दिसत आहे। तर मंगळवेढ्यात पहिल्यांदाच अभिजित पाटील गटाने जोरदार मुसंडी मारत ग्रामपंचायत निवडणुकीत खाते खोलले आहे। त्यामध्ये आवताडे परिचारक भालके गट हा तर बॅकफूटवर गेला असून यापुढे देखील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अशाच प्रकारे विजयी संपादन करणार असल्याचे विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील पंढरपूर तालुक्यामध्ये परिवर्तनाची नांदी ही गुरुसाळे ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी केली आहे आणि प्रस्थापितांच्या विरोधात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला देखील जसं परिवर्तन झालं तसंच ग्रामपंचायतीमध्ये देखील परिवर्तन होऊन उद्याच्या काळामध्ये कारखाना ज्या विचाराचा त्याच विचाराची ग्रामपंचायत असा विचार सर्व शेतकरी बांधवांनी तिथल्या ग्रामस्थांनी कारण तिथलं अर्थकारण दळणवळ त्या कारखान्यावर अवलंबून आहे अर्थवाहिनी असलेला कारखाना आणि खऱ्या अर्थाने त्यामध्ये दीपकजी शिंदे यांचा प्रचंड मताने विजय झाला आहे आणि 15 पैकी 10 ग्रामपंचायत सदस्य मोठ्या फरकाने निवडून आलेत आणि काही ग्रामपंचायत सदस्य थोड्या मताने त्या ठिकाणी गेले परंतु ग्रामपंचायत एकाची त्या ठिकाणी सत्ता त्या ठिकाणी आपल्या सर्व सहकाऱ्यांना मिळाली। या विजयामध्ये सर्व सहकारी आमचे कारखाने संचालक प्रवीणजी कोळेकर सर्व पाटील ग्रुप तिथं सर्व तिथं असणारे सर्व घटक पक्ष यांनी सगळ्यांनी मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी निवडणूक लढली आणि हे यश संपादन झालं। भविष्यात पुढे कसं असणार निवडणुकीच्या आगामी काय चित्र दिसतात? हेच चित्र भविष्यात तालुक्यात देखील दिसेल आणि भविष्यामध्ये तालुक्यामध्ये परिवर्तनाची नांदी आज ही गुरसाळ्या ग्रामपंचायतीतून सुरू झाली आहे। उद्या ज्या ज्या ठिकाणी निवडणुका लागतील त्या त्या ठिकाणी विठ्ठल कारखाना विठ्ठल परिवाराच्या लोकांना यश येताना भविष्यात आपल्याला सर्वांना दिसेल।